जयवीर, मी आहे शीतल बनसोडे, मी रिक्षा चालवून मी रोडचा माझा धंदा करून खात असते मी. माझी गाडी युनियनमध्ये सुद्धा ही युनियनवाले लावू देत नाहीत. मला तिथं सुद्धा ह्या लोकांनी टॉर्चर केलं म्हणून मी तिथं युनियनमध्ये न लावता गाडी, माझी परमिट बॅजची गाडी, ऑरेंज कलरची गाडी मी डायरेक्ट इकडून भरते. माझी गाडी इथं भरत असताना इथे जो आहे वाईन शॉपवाला आणि त्याची दोन माणसं, ह्या तिघांनी फुल ड्रिंक करून माझे दोन्ही हात पकडून त्यांनी माझ्या पोटात लाटा घालून व माझ्या तोंडावरती थोबाड्यामध्ये मारलं. हा, आणि म्हणतोय मला जय भीमवालीची गाडी पंडितनी सांगितली इथं लावू देणार नाही. हा, आणि म्हणतोय ह्या जय भीमवालीची गाडी इथं भरू द्यायची नाही. मला 5 दिवस पण नाही झाले, मी नुकतंच माझ्या रिक्षाचं काम करून आले, अशोक चक्र माझ्या सीटवरती टाकले मी, एवढी यांना डोळ्यात खचायला लागली. आज 1.5 वर्ष झालं मी हा त्रास हा टॉर्चर मी सहन करते. मी रोज माझं कष्ट करून कमवून खाते, तरीसुद्धा बाईच्या जीवनाला हा त्रास कुठवर सहन करायचा आम्ही? का मला कष्ट करून खायची का अधिकार नाही आहे का? यांची जर मी ह्यांच्या हसण्याला ह्यांच्या बोलण्याला पाळले असते तर मग ह्यांच्यासाठी मी चांगली, तर मी मेहनत करून खाते तर मी वाईट. आणि सर्वात मोठी गोष्ट, जय भीमवालीची गाडी इथं लागू द्यायची नाही असा बोलतो हा मला, आणि माझ्यावरती हात उचलला जातोय. मला न्याय मिळवून द्या, आणि जोपर्यंत वरचे अधिकारी इथं येणार नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आज मला इथे मारलं, मला इथे मारलं, मला न्याय पाहिजे. रिक्षावाले